नमस्कार विद्यार्थी मित्रों, पर्यावरण शिक्षण या विषयाच्या अंतर्गत गेल्या तासाला आपण आपलं पहिलं प्रकरण पर्यावरण आणि शाश्वत विकास यातील आपला पहिला मुद्दा जो आहे पर्यावरणशास्त्राचे आंतरशाखीय स्वरूप या अंतर्गत आपण पर्यावरणातल्या काही महत्त्वाच्या ज्या काही संकल्पना आहेत त्या संकल्पना आपण पाहिलेल्या आहेत. त्याचबरोबर आपण पर्यावरणाचे असणारे जे काही चार विभाग आहेत त्या विभागापैकी पहिला विभाग जो आहे वातावरण, हा वातावरण हा विभाग यामध्ये वातावरणाची जी काही रचना आहे त्याचे असणारे वेगवेगळे थर आणि त्याचबरोबर वातावरणाची असणारी जी काही कार्य आहेत ही कार्य आपण पाहिलेली आहेत. यानंतर आपल्या पर्यावरणातील असणारा जो काही दुसरा विभाग आहे हा दुसरा विभाग आहे तो म्हणजे जलावरण. तर जल म्हणजे पाणी, जलावरण म्हणजे काय तर पृथ्वी जी आहे या पृथ्वीच्या भोवती किंवा पृथ्वीवर असणारं जे काही पाणी आहे त्याचं असणारं जे काही आवरण आहे त्यालाच आपण जलावरण जे आहे हे जलावरण असं म्हणतो. आता आपल्या सर्वांनाही माहिती आहे की पृथ्वीचा जवळजवळ 71% भाग जो आहे हा पाण्यानं व्यापलेला आहे आणि 29% भाग जो आहे हा भागामध्ये जमीन आहे. तर अशा पद्धतीनं जवळजवळ 71% भाग जो आहे हा पाण्यानं व्यापलेला आहे. तर हे जे पाणी आहे हे पाणी आपल्या सजीवांसाठी अतिशय उपयुक्त आहे कारण पाणी म्हणजे जीवन असं आपण म्हणतो. पृथ्वी हा एकमेव असा ग्रह आहे की ज्या ग्रहावर सजीवसृष्टी आहे हे शक्य झालेलं आहे ते केवळ आणि केवळ पाण्यामुळं. आणि त्या दृष्टीनेसुद्धा पाणी जे आहे हे पाणी आपल्यासाठी किंवा हे जे काही जलावरण आहे हे जलावरण आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर पृथ्वीवर असणारं हे जे काही पाणी आहे हे पृथ्वीवर तीन स्वरूपामध्ये आढळतं, स्थायू, द्रव आणि वायू स्वरूपात हे पाणी जे आहे पाणी आपल्याला आढळतं. स्थायू स्वरूपात म्हणजे बर्फाच्या स्वरूपात, वायू म्हणजे पाण्याची जी काही वाफ आहे बाष्प जे आहे हे आपल्याला आढळतं आणि त्याचबरोबर द्रवरूप जे काही पाणी आहे हे द्रवरूप पाणीसुद्धा आपल्याला आपल्या पृथ्वी तलावर त्या ठिकाणी आढळतं. तर हे जे काही जलावरण आहे हे जे काही पाणी आहे हे पाणी सर्वच्या सर्व आपल्याला उपयुक्त आहे अशा पद्धतीचं नाही कारण हे जे काही पाणी आहे यातील काही पाणी जे आहे हे काही पाणी खाऱ्या स्वरूपात आहे की महासागर असतील किंवा समुद्र असतील यामध्ये असणारं हे जे काही खारे पाणी आहे हे पाणी आपल्याला उपलब्ध नाही किंवा या पाण्याचा आपल्याला वापर जो आहे हा वापर आपल्याला करता येत नाही. तर हे जे काही पाणी आहे महासागरामध्ये किंवा समुद्रामध्ये असणारं पाणी याचं प्रमाण सर्वात जास्त आहे. म्हणजे जर आपण पृथ्वीवरचा 71% भाग जरी पाण्यानं व्यापलेला आहे असं जरी म्हटलं असलं तरी हे सर्व पाणी आपल्याला उपलब्ध नाही. हे पाणी 100% आहे असं जर आपण समजलं तर या 100% पाण्यापैकी जवळजवळ 97% पाणी जे आहे हे 97% पाणी हे खारं पाणी आणि हे कशामध्ये आहे तर हे समुद्र असतील किंवा महासागर असतील तर यांच्यामध्ये हा पाण्याचा भाग जो आहे किंवा हे जे पाणी आहे हे पाणी उपलब्ध आहे आणि म्हणून हे पाणी जे आहे ते पाणी खारं असल्यामुळं ते पाणी आपल्यासाठी उपलब्ध नाही. उरलेलं जे काही 3% पाणी आहे ते 3% पाणी हे गोडे पाणी आहे की जे आपण आपल्या दैनंदिन कामासाठी वापरू शकतो. पण हे 3% पाणी तरी आपल्याला उपलब्ध आहे का तर नाही कारण हे जे काही पाणी आहे 3% जे काही पाणी आहे या 3%पैकी जास्तीत जास्त पाणी जे आहे हे जास्तीत जास्त पाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये असल्यामुळं किंवा जास्तीत जास्त याचा जो काही भाग आहे हा भाग त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही तर 3% जे गोडं पाणी आहे हे आपण जर 100% आहे असं समजलं तर त्यातलं जवळजवळ 67% जे पाणी आहे हे 67% पाणी हे बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे. म्हणजे आपल्या पृथ्वी तलावर आपल्याला माहिती आहे की दक्षिण ध्रुव असेल किंवा उत्तर ध्रुव असेल यावर बर्फ आहेत, हिमनग आहे. तर हे जवळजवळ 67% पाणी जे आहे 67% पाणी हे त्या ठिकाणी बर्फाच्या स्वरूपात आहे त्यामुळं हे जे पाणी आहे ते पाणी आपल्याला उपलब्ध नाही या 3% जर आपण पाहिलं तर. त्यानंतर त्यातीलच जवळजवळ 30% पाणी जे आहे हे पाणी भूगर्भामध्ये आहे आणि या भूगर्भामध्ये हे पाणी असल्यामुळं हे सुद्धा पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही. म्हणजे हे 3% आहे हे जर आपण 100% असं समजलं तर त्यातलं जवळजवळ 67% पाणी जे आहे हे बर्फाच्या स्वरूपामध्ये आहे त्यामुळे ते आपल्याला उपलब्ध नाही. आणि उरलेलं जे काही 30% पाणी आहे हे उरलेलं 30% पाणी हे भूगर्भामध्ये आहे आणि त्यामुळे ते आपल्याला उपलब्ध नाही. मग आपल्याला उपलब्ध किती पाणी आहे तर पहा फक्त आपल्याला या 100% पैकी फक्त 0.3% एवढंच पाणी आपल्याला त्या ठिकाणी उपलब्ध आहे. पण यातीलसुद्धा बरंचसं पाणी जे आहे हे बरंचसं पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही किंवा त्याचा आपण वापर करू शकत नाही कारण यातलं जवळजवळ 87% पाणी जे आहे या 0.3% हे 87% पाणी हे मोठमोठी तळी जे आहे या तळ्यांच्यामध्ये आहे. त्यानंतर 11% जे आहे हे पाणथळ क्षेत्रामध्ये आहे. त्यानंतर उरलेलं जे काय
2% पाणी आहे हे फक्त आपल्याला नद्यांच्या मध्ये असलेलं दिसून तर अशा पद्धतीने भूपृष्ठावर असणारे जे काही पाणी आहे या पाण्यापैकी जवळजवळ 87% पाणी जे आहे फक्त ते तळ्याच्या मध्ये आहे 11% जे आहे पाणथळ मध्ये पाणथळ जागी असेल आणि उरलेलं 2% पाणी जे आहे हे नद्यांच्या मध्ये आहे आणि यापैकी 0.9% पाणी जे आहे ते 0.9% पाणी इतर स्वरूपामध्ये मग बाष्पाच्या स्वरूपात असेल किंवा मातीमध्ये असेल तर अशा पद्धतीनं हे उरलेलं पाणी जे आहे हे उरलेलं पाणी आहे आणि या सर्व कारणांच्यामुळं पाण्याचा वापर जो आहे हा पाण्याचा वापर आपण अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे कारण पाणी जर आपण बघितलं पृथ्वी तलावर तर पाणी जे आहे हे भरपूर पाणी आपल्याला उपलब्ध आहे पण त्यातील प्रत्यक्ष वापर करण्यायोग्य जे पाणी आहे त्या पाण्याचं प्रमाण जे आहे हे अतिशय अल्प आहे अतिशय नगण्य आहे आणि त्यामुळे त्याचा वापर जो आहे हा त्याचा वापर आपण अतिशय काळजीपूर्वक केला पाहिजे. आता हे पाणी जे आहे किंवा हे जलावरण जे आहे ते आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. आताच आपण सुरुवातीला बघितलेलं आहे की सजीवसृष्टी जी आहे या सजीवसृष्टीसाठी हे पाणी जे आहे हे पाणी आवश्यक आहे. त्याचबरोबर इतर कारणासाठी सुद्धा आपल्याला हे पाणी किंवा हे जे काही जलावरण आहे तर या जलावरणाचा आपल्याला उपयोग होतो. उदाहरणार्थ समजा जलमार्ग आहेत या जलमार्गाद्वारे वाहतूक चालते तर हा जलमार्ग जो आहे हा जलमार्ग अतिशय स्वस्त अशा पद्धतीचा हे वाहतुकीचा मार्ग आहे. त्याचबरोबर आपल्याला वीज निर्मितीसाठी सुद्धा पाणी जे आहे हे पाण्याची आवश्यकता भासते. तर अशा वेगवेगळ्या कारणासाठी त्या ठिकाणी किंवा जे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यांसाठी सुद्धा आपल्याला पाणी जे आहे हे पाण्याची आवश्यकता असते आणि त्या दृष्टीने सुद्धा हे जलावरण जे आहे हे जलावरण आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर जलावरण जे आहे हे जलावरण यामध्ये मुख्यत्वे पाणी जे आहे हे पाणी आपल्या पृथ्वी तलावर असणारं आणि त्याचं पाण्याचं जे काही वर्गीकरण आहे किंवा पाण्याचं जी काही विभागणी आहे ही विभागणी अशा पद्धतीनं झालेलं आहे. जास्तीत जास्त याचा भाग जो आहे हा त्या ठिकाणी खाऱ्या पाण्याच्या स्वरूपामध्ये समुद्र किंवा महासागरामध्ये हे पाणी आपल्याला आढळतं आणि फक्त 3% पाणी जे आहे हे 3% पाणी गोड आहे की ज्या पाण्याचा आपण प्रत्यक्ष वापर करू शकतो पण त्यातील पण बहुतांश पाणी हे बर्फाच्या स्वरूपात आहे भूगर्भामध्ये आहे. त्याचबरोबर मोठमोठी तळी असतील किंवा पाणथळ क्षेत्र असतील किंवा जमिनीमध्ये असणारं पाणी असेल किंवा त्या ठिकाणी बाष्पाच्या स्वरूपात असणारं पाणी असेल तर अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला उपलब्ध होऊ शकत नाही किंवा त्याचा आपण प्रत्यक्ष वापर करू शकत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष वापर करण्यायोग्य जे पाणी आहे त्याचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. तर त्या दृष्टीनं सुद्धा जलावरण जे आहे हे जलावरण आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर हा आपला जो काय विभाग आहे हा दुसरा विभाग होता. पहिला विभाग आपण वातावरण बघितलेला आहे, दुसरा आपण विभाग जो आहे हा जलावरण हा विभाग आपण पाहिलेला. यानंतर पर्यावरणाचा आपला तिसरा जो विभाग आहे हा तिसरा विभाग आहे तो आहे शिलावरण किंवा त्यालाच आपण भूआवरण असं सुद्धा म्हणतो. आपल्याला माहिती आहे की आपण सर्वजण पृथ्वी तलावर राहतो. या पृथ्वी तलावर या पृथ्वीपासून किंवा हे जे काही पृथ्वीचं कवच आहे किंवा ही जी काही जमीन आहे तर ही सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे कारण यातून आपल्याला आवश्यक असणारी जी काही वेगवेगळी खनिजे आहेत ती खनिजे मिळतात. उद्योगधंद्यासाठी असणारा जो काही कच्चा माल आहे हा कच्चा माल आपल्याला मिळतो. त्याचबरोबर आपल्याला राहण्यासाठी जागा, शेतीसाठी जमीन हे सर्व आपल्याला हे जे काही शिलावरण आहे किंवा हे जे काही भूआवरण आहे हे भूआवरण आपल्याला देतात आणि त्या दृष्टीनं हे भूआवरण किंवा शिलावरण जे आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर पृथ्वीचं जे काही कवच आहे आणि त्याचा असणारा जो काही घनरूप भाग आहे तर हे मिळून त्या ठिकाणी शिलावरण जे आहे हे शिलावरण बनतं. जर आपण पृथ्वीची अंतर्गत रचना जी आहे पृथ्वीची अंतर्गत रचना जर पाहिली तर पृथ्वीच्या अंतर्गत रचनेमध्ये एकूण आपल्याला 4 भाग असलेले आढळून येतात. त्यामध्ये सर्वात आतला भाग जो आहे हा गाभा आहे. हा परत 2 भागांमध्ये विभागलेला आहे, अंतर्गत गाभा आणि बाह्य गाभा. त्यानंतर याला आपण मेंटल म्हणतो आणि सर्वात वरचा जो भाग आहे त्याला आपण क्रस्ट असं म्हणतो किंवा बाह्य कवच जे आहे बाह्य कवच आपण त्याला म्हणतो. तर हे बाह्य कवच आणि त्याचबरोबर काही घनरूप भाग जो आहे हा काही घनरूप भाग पण मिळून त्या ठिकाणी भूआवरण जे आहे ते भूआवरण त्या ठिकाणी झालेलं आहे. भूआवरण अतिशय पातळ अशा स्वरूपाचं असलेलं आपल्याला दिसून येईल की पृथ्वीचा जर आपण 4 थर बघितले, पृथ्वीचा केंद्रबिंदू जर बघितला तर सर्वसाधारणपणे 6378 किलोमीटरवर आपल्याला हा केंद्रबिंदू असलेला आढळून येईल. एवढी त्याच्या कवचाची जी काही जाडी आहे ती जाडी असलेली आपल्याला दिसून येईल. त्या मानानं जर आपण क्रस्ट किंवा वरचा जो काही कवच आहे ते जर बघितलं तर ते सर्वसाधारणपणे आपल्याला 0 ते 100 किलोमीटर एवढ्या जाडीचा असलेला आपल्याला दिसून येईल. म्हणजे जर जमिनीचा भाग बघितला तर यामध्ये या आवरणाची जी काही जाडी आहे ती 35 ते 40 किलोमीटर असलेली आपल्याला दिसून येईल.
आणि जर समुद्र तळाचा आपण जर भाग बघितला तर इथं याची जी काही कवचाची जी काही जाडी आहे ही जाडी आपल्याला सर्वसाधारण 5 ते 10 किलोमीटर असलेली आपल्याला आढळून येईल. तर अशा पद्धतीचा हा सर्वसाधारण 35 ते 40 किलोमीटरचा जो काही भाग आहे हा भाग हा भूभाग आहे की ज्या जो आपल्या पृथ्वीचं कवच किंवा त्या ठिकाणी शिलावरण जे आहे हे शिलावरण त्या ठिकाणी बनवतो. तर हे जे काही शिलावरण आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे कारण यातून आपल्याला खडक असतील किंवा खडकांचं रूपांतर त्यानंतर मातीमध्ये होतं. ही माती जी आहे हे आपल्याला अन्नधान्य पिकवण्यासाठी अतिशय उपयुक्त अशा स्वरूपाची आहे. त्याचबरोबर वनस्पती आणि प्राण्यांसाठीसुद्धा एक आधार म्हणून ही जी माती आहे किंवा ही जमीन जी आहे ही जमीन त्या ठिकाणी आपण वापरतो. त्याचबरोबर हे जे काही कवच आहे हे कवच त्या ठिकाणी या कवचावर आपल्याला वेगवेगळी भूरूपं जी आहेत मग डोंगर असतील दऱ्या असतील तर अशा पद्धतीची वेगवेगळी भूरूपं जी आहेत ही भूरूपं आढळतात. ही भूरूपंसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहेत कारण यातूनच वेगवेगळ्या वातावरणीय घटना असतील उदाहरणार्थ पावसाचं पाऊस असेल किंवा नद्या असतील ओढे नाले असतील यांची जी काही निर्मिती आहे किंवा इतर जे काही सजीव आहेत यांना आधार देणं किंवा त्यांच्यासाठी अधिवास निर्माण करणं तर यासाठी ही भूरूपं जी आहेत ही अतिशय महत्त्वाची आहे. त्याचबरोबर हे जे काही शिलावरण आहे या शिलावरणामध्ये आपल्याला अतिशय महत्त्वाची अशी खनिजे जी आहे ही खनिजे आढळतात की जे आपल्या दैनंदिन जीवनासाठी आपल्याला उपयुक्त अशा पद्धतीची आहेत. उद्योगधंद्यांसाठीसुद्धा तो कच्चा माल म्हणून ही खनिजे जी आहेत खनिजे वापरली जातात. याच कवचामध्ये आपल्याला जीवाश्म इंधन जे आहे हे जीवाश्म इंधन आढळतं मग ते कोळशाच्या स्वरूपात असेल पेट्रोल असेल डिझेल असेल किंवा इतर स्वरूपात असणारं जे काही जीवाश्म इंधन आहे हे जीवाश्म इंधन आपल्याला शिलावरणामधून मिळतं. त्या दृष्टीनेसुद्धा हे जे काही शिलावरण आहे हे महत्त्वाचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वनस्पती जी आहेत या वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असणारी जी काही पोषक मूलद्रव्ये आहे तर ही पोषक मूलद्रव्ये मातीमधून म्हणजेच हे जे काय माती हा शिलावरणाचा एक भाग आहे या शिलावरणामधून आपल्याला मिळतात. तर त्या दृष्टीनेसुद्धा हे शिलावरण किंवा भूआवरण जे आहे हे आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं असं आहे. तर शिलावरण हा आपल्या पर्यावरणातला तिसरा विभाग जो आहे हा तिसरा विभाग आहे. पहिला विभाग वातावरण दुसरा त्या ठिकाणी जलावरण आणि तिसरा आपण शिलावरण किंवा भूआवरण हे पाहिलेलं आहे. तर यानंतर त्यातला चौथा जो विभाग आहे हा चौथा विभाग आहे तो म्हणजे जीवावरण. त्याला आपण बायोस्फिअर असं म्हणतो. तर जीवावरण म्हणजे काय तर सजीवांचे अस्तित्व असणाऱ्या पृथ्वीच्या सभोवतालचा असणारा जो काही थर आहे तो थर म्हणजेच जीवावरण होय. आता यामध्ये जीवावरण म्हणजे काय तर जीवावरणामध्ये जे काही सजीव आहेत पृथ्वीतलावर असणारे जे काही वेगवेगळे सजीव आहेत तर या वेगवेगळ्या सजीवांचा त्यामध्ये समावेश जो आहे हा समावेश होतो. तर हे जे काही सजीव आहेत हे सजीव एकमेकांबरोबर आणि त्याचबरोबर सभोवतालचं जे काही पर्यावरण आहे जे काही निर्जीव घटक आहेत तर या निर्जीव घटकांच्याबरोबर आंतरक्रिया करतात. आता हे जीवावरण जर बघितलं तर हे जीवावरणसुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे कारण यामध्ये मुख्यत्वे वनस्पती असते वनस्पतींचा समावेश होतो त्याचबरोबर प्राणी आणि त्याचबरोबर जे काही सूक्ष्मजीव आहेत तर या सूक्ष्मजीवांच्या वेगवेगळ्या जे काही प्रजाती आहेत तर यांचा समावेश जो आहे यांचा समावेश जीवावरण जो आहे या जीवावरणामध्ये होतो. तर आपल्या सर्वांनाही माहिती आहे की पृथ्वीतलावर सर्वसाधारणपणे सजीवांच्या 15 लाख प्रजाती आहेत वेगवेगळ्या प्रजाती. यामध्ये काही वनस्पतींच्या प्रजाती आहेत काही प्राण्यांच्या आहेत काही सूक्ष्मजीवांच्या प्रजाती ज्या आहेत या प्रजाती आहेत आणि त्या एकमेकांबरोबर आणि त्याचबरोबर आजूबाजूचं असणारं जे काही पर्यावरण आहे या पर्यावरणावर आंतरक्रिया करतात आणि त्याला प्रभावित करण्याचं काम जे आहेत हे सजीव त्या ठिकाणी करतात. जर या प्रजाती जर आपण बघितल्या तर प्राण्यांच्यापैकी सस्तन जे काही प्राणी आहेत या सस्तन प्राण्यांच्या जवळजवळ 5400 प्रजाती ज्या आहेत या 5400 प्रजाती आपल्याला आढळून येतात. त्याचबरोबर जर पक्षी बघितले तर पक्ष्यांच्या आपल्याला 9990 प्रजाती ज्या आहेत या 9990 प्रजाती आपल्याला आढळून येतात. त्यानंतर जे काही सरपटणारे प्राणी आहेत या सरपटणाऱ्या प्राण्यांचे सरपटणारे जे काही प्राणी आहेत या सरपटणाऱ्या प्राण्यांच्या जवळजवळ 8700 प्रजाती ज्या आहेत या 8700 प्रजाती आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. त्यानंतर उभयचर उभयचर म्हणजे जे जमिनीवर राहू शकतात आणि पाण्यामध्ये सुद्धा राहू शकतात असे प्राणी या उभयचर प्राणी जर आपण पाहिले तर त्यांच्या जवळजवळ 6500 प्रजाती ज्या आहेत या 6500 प्रजाती आपल्याला आपल्या पृथ्वीतलावर असणाऱ्या आढळून येतात. मासे जे आहेत या माशांच्या जवळजवळ 31000 प्रजाती ज्या आहेत या 31000 प्रजाती आपल्याला आढळून येतात. त्यानंतर
सर्वात जास्त आपल्या पृथ्वी तलावर ज्या प्रजाती आहेत किंवा ज्यांचा अस्तित्व आहे ते म्हणजे कीटक आहेत. या कीटकांच्या 15 लाखपैकी जवळजवळ 8 लाख प्रजाती ज्या आहेत या वेगवेगळ्या कीटकांच्या प्रजाती आहेत. सर्वात जास्त संख्येनं ह्या कीटक जे आहेत हे कीटक आपल्याला आढळतात. जर आपण वनस्पती बघितल्या तर वनस्पती म्हणजे मोठ्या ज्या वनस्पती आहेत वृक्ष जे आहेत त्यांच्या जवळजवळ आपल्याला 2,81,000 आसपास प्रजाती ज्या आहेत या प्रजाती आढळतात. आणि जे काय सूक्ष्मजीव आहेत यामध्ये विशेषतः जे काही जीवाणू आहेत म्हणजे त्यांना आपण बॅक्टेरिया म्हणतो आणि विषाणू आहेत ज्यांना आपण व्हायरस म्हणतो तर यांच्या जवळजवळ 4,000 प्रजाती आपल्याला असणाऱ्या आढळतात. तर अशा पद्धतीनं आपल्याला जीवावरणामध्ये वनस्पती असतील प्राणी असतील किंवा सूक्ष्मजीव असतील तर यांच्या वेगवेगळ्या ज्या काही प्रजाती आहेत या प्रजाती आपल्याला त्या ठिकाणी आढळून येतात. तर हे जे काही जीवावरण आहे हे इतर जे काही आपले आवरण आहे त्याचबरोबर हे जीवावरणसुद्धा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. कारण या जीवावरण जे आहे हे जीवावरणच आपल्यासाठी जे काही महत्त्वाचं असणारं जे काही अन्न आहे हे अन्न आपल्यासाठी प्रदान करतं. वेगवेगळ्या ज्या काही वनस्पती आहेत या वनस्पती आपण त्याचबरोबर प्राणीजन्य जे काही पदार्थ आहेत हे आपण अन्न म्हणून वापरतो. त्याचबरोबर वेगवेगळे जे काही उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यांसाठीसुद्धा जो काय कच्चा माल आहे हा कच्चा माल पुरवण्याचं काम जे आहे हे जीवावरण करतं. त्याचबरोबर जे काय मूलद्रव्य आहेत या मूलद्रव्यांचं जे काय पोषकद्रव्य आहेत या पोषकद्रव्यांचं चक्रीकरण करण्याचं काम जे आहे हे चक्रीकरण करण्याचं कामसुद्धा जीवावरण जे आहे हे जीवावरण करतं. त्याचबरोबर पर्यावरणाचं जे काय संतुलन आहे हे संतुलन राखण्याचं काम विशेषतः जे काय प्रदूषण आहे प्रदूषण कमी करण्याचं काम किंवा पर्यावरणातील जे काही इतर घटक आहेत या इतर घटकांचं संतुलन करण्यामध्ये सुद्धा या जीवावरणाची अतिशय महत्त्वाची अशी भूमिका आहे. तर त्या दृष्टीनं सुद्धा हे जे काही जीवावरण आहे हे जीवावरण आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचं आहे. तर अशा पद्धतीनं पर्यावरणाचे हे जे काही 4 विभाग आहेत वातावरण जलावरण शिलावरण किंवा भूआवरण आणि जीवावरण तर हे 4 विभाग आहेत. आणि हे 4ही विभाग एकमेकाच्या संपर्कात असतात आणि एकमेकाशी त्यांची आंतरक्रिया होत असते आणि त्यातूनच मग पर्यावरणातले जे काही विविध घटक आहेत हे विविध घटक त्या ठिकाणी प्रभावित होत असतात. तर आजच्या आपल्या तासाला आपण पर्यावरणातले असणारे जे काही महत्त्वाचे 3 घटक आहेत हे महत्त्वाचे 3 घटक आपण पाहिलेले आहेत जलावरण त्यानंतर शिलावरण आणि जीवावरण. तर इथं आपण थांबू. आपलं जे पुढचा तास असेल या पुढच्या तासाला आपण पर्यावरणशास्त्राचे जे काही आंतरशाखीय स्वरूप आहे कशा पद्धतीनं इतर शाखांशी हे निगडीत आहे ते आपण पाहू. धन्यवाद.